यमकृष्णा सहकारी साखर कारखाना गळीत हंगामी ऊसतोड मजूर या ठिकाणी आले होते। ऊसतोडणी बंद झाल्याने ते आपणास तळ मारून राहण्यासाठी दिलेल्या जागेवरच झोपडीत राहत आहेत, परंतु गावाकडे जावं तर पोलिसांचा बंदोबस्त। जागेवर राहायचं तर खायचं काय, 1 किलो तांदूळ आणून शिजवून खायचे तर पैसे नाही। या ठिकाणी एकूण 60 ऊसतोड मजूर दातांचं पाणी घेत रस्त्याच्या कडेला बसून राहिलेत। आज याच कुटुंबातील 1-2 वर्षांच्या लहान मुलांचा दुर्दैवी अंत झालाय। रेठरे बुद्रुक येथील शासकीय आरोग्य विभागाच्या टाटा सुमो गाडी चालकाचा अचानक ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेलाच वास्तव्यास असलेल्या ऊसतोड मजुरांच्या मुलाचा दुर्दैवी अपघात झाला आणि तो लहान मुलगा लावा संतोष काळे वय 2 वर्ष हे बाळ जागीच मरण पावलं। हा अपघात सोमवारी ठीक 4 वाजता झाला। जुळेवाडी ग्रामपंचायतीच्या समोरून भरधाव वेगानं टाटा सुमो गाडी MHC 50-99-02 या पांढऱ्या रंगाच्या गाडीखाली सापडून दुर्दैवी त्या मुलाचा अंत झालाय। पोलीस प्रशासन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व ऊसतोड मजूर तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद येथील आहेत। अनिल भाऊराव काळे, राहणारी कूर, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद। आम्ही ऊसतोडी कामदार कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे मजूर। आम्ही इथं उपाशी मरत आहे तरी आमच्या बाळाला सरकारी दवाखान्याची गाडी ॲम्ब्युलन्सनं उडवलं तरी कुणी कारखान्याचे अधिकारी बी आम्हाला बघत नाही ना, कुठलेच काही नाही। उपाशी आम्ही मराय लागलो साहेब। हा, जागेवर आमचं बाळ मेलेलं आहे तरी कुणीही बघत नाही। तुम्हाला घरी जाण्याची अडचण आहे काय? हा, आम्हाला घरी जाण्याची अडचण आहे साहेब। ती आता परत गावाकडे न्यायचं आहे आम्हाला। तरी कारखान्याने तुम्हाला मदत केली पाहिजे काय? हा, कारखान्याने तात्काळी आमची घ्यावा। न्यूज रिपोर्टर एकनाथ कांबळे, आज 24 तास, सांगली। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।